अकोला जिल्ह्यातील आगर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्रमांक 1 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे। पथदिवे गेल्या कित्येक दिवसांपासून बंद पडले असून संबंधित विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे। मागील 8-9 महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने याच ठिकाणी नवीन पथदिवे सुरू केले होते, परंतु केवळ 1 महिन्याच्या कालावधीतच सदर पथदिवे बंद पडले असून या वार्डातील नागरिकांना तेव्हापासून अंधाराचा सामना करावा लागत आहे। अंधारामुळे साप, विंचू, इतर श्वापदांची भीती निर्माण झाली आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांची ही समस्या प्राधान्यक्रमाने सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। MCN न्यूज मराठी करिता चेतन फुकट पाटील, आगर।